मीरा अरे काय झालं ग, त्रास होतोय का तुला? काय हे मीरा, अगं तब्येत ठीक नसताना सुद्धा देवीच्या दर्शनाला पायी जाण्याचा हा हट कशा पाय? मी म्हणतो आई म्हणू देवी आई आहे आपली, मरायच्या अगोदर तिचं दर्शन व्हावं ही शेवटची इच्छा आहे माझी। असं का म्हणतेस ग तू? पण काकू चालत का? आपण गाडीने जाऊ। नको नको, पायी जाऊया आपण। अगं पण आईच्या दर्शनाचं सुख पायी घेण्यातच आहे, चला जाऊया आपण। शेवटी तू काय आपला हट्ट सोडायची नाही का? मनु देवी सगळ्यांच्या मनातलं जाणते, सगळ्यांच्या मनातली इच्छा पूर्ण करते, म्हणूनच ती मनुदेवी आहे, जगत जननी मनुदेवी। मला शेवटचं दर्शन घडू दे। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्ते 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ते 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 नमो नमः नमो नमः नमो नमः। थांबा यम देवा थांबा। आज्ञा मनुदेवी, का थांबवलं मला? तुम्ही माझ्या मीरेचे प्राण घ्यायला निघालात ना? हो देवी। मग थोडा वेळ थांबा, माझ्या लेकीला आधी माझं दर्शन घेऊ दे आणि मग जा तिथे प्राण घ्यायला। जशी आज्ञा देवी। Thank you.
चला चला। मीरा अगं असं काय करतेस? माझा शेवट खूप जवळ। मीरा असं बोलायचं नाही आपण। नाही अगं आलं जवळ आता चल। माझ्या आता चालवत नाही। तरी मी सांगत होतो उगाच हट्ट केलास ना तू पायी येण्याचा। मीरा खूप त्रास होतो का तुला? मीरा ए मीरा अग मीरा मीरा अग असं काय करतेस तू? गौरी 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 बेटा तू आईकडे लक्ष दे। मी पुढे डॉक्टर मेहताकडे बघून येतो। गाडीची काहीतरी व्यवस्था होते का बघतो। मीरा मीरा अग असं करू नकोस ग। मी आलोच मी आलोच। मला माझ्या मरणाची भीती नाही वाटत। मला फक्त काळजी आहे माझ्या गौरीची। तू सगळ्या जगाची आई आजपासून माझ्या गौरीची आई हो। तिची काळजी घे। तिचे रक्षण कर माते। मीरा तू काळजी करू नकोस। आजपासून गौरीची जबाबदारी माझी। तू निश्चिंत राह। मला एक वचन दे। दे मला एक वचन बोला। तू आई मनु देवीच्या श्रद्धे कधी अंतर पडू देणार नाही। तिच्या विश्वासाला कधी अंतर पडू देणार नाही। ती आजपासून तुझी आई आहे। ती तुझे रक्षण करणार आहे। वचन दे वचन दे मला। देते वचन देते। आई आई अगं डॉक्टरची व्यवस्था झाली। चल उठ मीरा। मीरा गौरी अगं उठा निघालाय। चल उठ मीरा। ए मीरा 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 अगं काय केलं ते मीरा। काय झालं? तुम्ही आत या। खरंच किती बरं वाटलं। धन्यवाद। अगं आजकाल असं कोणी कुणाच्या मदतीला धावून येत नाही। तू आलीस नाही तर माझं काय झालं असतं कुणास ठाऊक। तुझ्यासारखी गुणी मुलगी ज्या आईबापांच्या पोटी जन्माला आली ते आईबाप खरंच नशीबवान आहेत। असं का म्हणताय काका तुम्ही? अहो अडलेल्या माणसाला मदत करणं आणि तहानलेल्या माणसाला पाणी पाजणं याहून मोठं पुण्य कुठलंच नसतं असे माझे पप्पा म्हणतात। पप्पा का? नाव काय तुझं? गौरी। गौरी छान नाव आहे। आणि हो तुझ्या पप्पाचं नाव काय? श्यामराव सुधाकर सोनावणे। काय म्हणालीस? श्यामराव
सुधाकर सोनावणे। नमस्कार, मीच मीच शामराव। नमस्कार शामराव, मी राजाराम पाटील। राजाराम पाटील? अहो तुम्ही आमच्या गावच्या बँकेमध्ये होतात। गावच्या? हा, आडगावच्या। आडगाव? हा, नाही ओळखलत। अहो प्रगतशील शेतकरी म्हणून तुमच्या हस्ते तर मला पुरस्कार देण्यात आला होता। अरे हो, आठवलं। हा अहो, किती वर्षानंतर भेटतो पण आपण। हो ना, योगा योगाच्या गोष्टी आहेत हो या। पप्पा तुम्ही यांना ओळखता? हो बेटा, अगं यांच्या गावी सर्व्हिसला होतो तेव्हाची गोष्ट आहे। पण 20 वर्ष झाले असतील त्याला। हो ना, नक्कीच 20 वर्ष। बसा ना, बसा। नाही म्हणजे शामराव साहेब, विचारतो म्हणून राग मानू नका। नाही हो, राग कसला आलाय, विचारा ना, काय हवं ते विचार। नाही म्हणजे तुमच्या मुलीचं लग्न झालंय की व्हायचंय? गौरीचं म्हणता? हो। नाही, लग्न झालेलंही नाही आणि ठरलेलंही नाही, पण करायचा विचार मात्र नक्की। वा उत्तम। काय, माझा 2 नंबरचा मुलगा योगेश, त्याचंही लग्न व्हायचं आहे, तर तुमच्या मुलीचा मी हात मागतोय। पाटील साहेब, तुम्हाला मी ओळखतो। हो, पण तुमचा मुलगा काय करतो? नाही त्याची काळजी करू नका, तो सुद्धा ऍग्रीकल्चरचा पदवीधर आहे आणि माझ्या बरोबर आमची शेती सांभाळतो। वा। नाही पण आता नाही म्हणू नका। आहो पण, आहो एवढी गुणवान सून मला मिळणं हे मी माझं भाग्यच समजतो। पण पाटील साहेब, नाही हे लग्न ठरलं असं समजा। काय पण मला हे लग्न मान्य नाही। काय आबा, मला न विचारता तुम्ही माझं लग्न ठरवलं कसं? बघा, मी म्हटलं नव्हतं, काय बोलताय, जरा त्याचा विचार करा ना तुम्ही। बघा, मी स्पष्टपणे सांगतोय, महेश लग्न तुम्ही तुमच्या पसंतीनं ठरवलं। मी काय बोललो? आता योगेश लग्न मी माझ्या पसंतीनं ठरवणार। शामराव माझे चांगले मित्र आहेत आणि मी त्यांना शब्द दिलाय। इतकंच नव्हे, गौरीच्या हातात पैसे सुद्धा दिले। काय? हो या, हे लग्न मी ठरवलंय। पण मला हे लग्न करायचं नाहीये। मी लग्न करेन ते माझ्या पसंतीच्या मुलीशी। ठीक आहे, मग तुला या मालमत्तेतून बेदखल व्हावं लागेल। म्हणजे? म्हणजे असं की योगेशनं मी ठरवलेल्या मुलीशी, म्हणजे गौरीशी लग्न केलं तरच मी स्वतः कमावलेल्या या मालमत्तेत त्याचा इशारा येईल, अन्यथा त्याला या मालमत्तेवर पाणी सोडावं लागेल। हो काय बोलताय, तुम्हाला काय कळतंय का? मी पूर्ण विचार करूनच बोलतोय आणि योगेशच्या हिताचा विचार करूनच। ठीक आहे, आता त्याला निर्णय घ्यायचा नसेल तर काही हरकत नाही, पण पूर्ण विचार करून उद्या सकाळपर्यंत निर्णय दिला तरी चालेल। कळलं? आई तुम्हाला काय वाटतं, आबा आता जे काय बडबडून गेले ते तसे वागतील का हो? है, मला नाही तसं वाटत। आई तू सांग मी काय करू, आबांनी मला चक्रव्यूहात अडकवलं ग। आबांना आतापर्यंत एवढं रागवलेलं मी कधीच पाहिलं नव्हतं। योगेशराव नीट विचार करा आणि मग ठरवा काय करायचं ते। काय ग? आई आता तू सांग मी काय करू। मला असं वाटतं की तू लग्नाला होकार द्यावास। काय? म्हणजे त्या गौरी का भौरूशी लग्न करावं। माझ्या बहिणीचं तर कोणी विचारच करत नाहीये, तिला माझी जाव बनवणं तर माझं स्वप्न म्हणजे योगेशचं स्वप्न अपूर्णच राहणार, त्याचं काय? काय हो? हो हो बरोबर आहे। काय बरोबर आहे, माझं ऐकून घ्या ना मी काय म्हणते ते। तू उद्या ताबांना सांग, म्हणावं मी लग्नाला तयार आहे, हा हा, फक्त मला मुलगी तेवढी बघायची आहे, पुढचं काय ते सगळं मी बघते। जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरी पर्वते तारकसंगिनी। जय देवी जय देवी।
मी महिषासुर मर्दिनी सुरवरेश्वर वरदे पार्वती संगिनी जय जय दे दान सुटे गिरान अमावस्या दे ग बाई थांबा हा अंटे पोरी तू तुझी दुःख मला दे दान कर मग बघ तुझ्या दारात कसं सुख येईल ते तुझ्या आई कुठे दिसत नाहीये ते आई नाही आता जगात म्हणून तू उदास दिसतेस होय अगं पण असं उदास राहून कसं चालेल आईचं वचन पाळायलाच हवं नाही का वचन आईलाच काळजी लेकीची हो कसलं वचन दिलं होतंस बरं तुझ्या आईला आठवते आई मनु देवीवरील श्रद्धा आणि भक्ती कधी कमी पडून देणार नाही असंच वचन दिलं होतं मी तिला मग ते वचन पाळ आईचं वचन आईसाठी सुखी रा अमावस्या दे ग बाई आई मनु देवी तू पठवण करून बघ तुम्हीच बघा काय सांगते आता ते आबा मी लग्नाला तयार आहे खरंच काय सांगतोस काय आज पहिला प्रथम तू तुझ्या हिताचा निर्णय घेतलास आता अटच तशी घातलीये बाबा माझी एक अट आहे अट आता कसली अट मला मुलगी बघायची हा हा मुलगी बघायची आहे एवढंच ना आत्ताच्या आता शामरावना कळून टाकतो कळवा हो हो कळवा म्हणजे आम्ही मुलगी बघू आणि सुद्धा काकांचं लग्न होणार मज्जाच मज्जा ठरलं तर हो हो तुमची मजा आमची मात्र सजा चला शाळेत जायची वेळ झाली ताई नाही म्हणजे आमच्या गौरीला काही विचारायचं असेल तर आमची काही हरकत नाही आता विचारायचं काय उरलंय सगळं तर ठरलंय सावित्री तुला गौरी सून म्हणून पसंत आहे ना मला काय तुम्ही कुठलीही मुलगी सून म्हणून आणलीत तरी मी काय नाही म्हणणार आहे ज्याला लग्न करायचंय त्यालाच विचारा मग योगेश काय तुझं मत आबांची जी इच्छा तीच माझी इच्छा म्हणजे सगळ्यांना गौरी पसंत आहे शामराव आता ब्राह्मणाला लवकरात लवकर मुहूर्त काढायला सांगा म्हणजे लगेच लग्नाचा बार उडून देऊ राधा चल गौरी पण देण्याघेण्याचं काय म्हणजे मला लग्नात काय हवंय ते आई सांगेल सावित्री हे काय आणखी योगेश नवीन नाटक हे काय म्हणजे एवढा शिकून सवरून याला मोठा केला अहो लग्नासाठी रोजच नवीन स्थळ येत आहेत माझ्या पोराला आम्हाला काय तुम्हाला हे स्थळ पसंत तर आम्हालाही पसंत पण काय माहितीये का समाजात राहायचं तर त्यानुसार चालायला नको काय बरोबर आहे ना नाही तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे ताई तुम्हाला काही हवंय का नाही म्हणजे काय आमच्या गौरीचं लग्न आम्ही अगदी जोरात लावून देऊ त्याबद्दल काळजी करू नका तुम्ही काळजी नको का लग्न म्हणजे काय खेळ आहे का सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे नाही तुम्हाला नेमकं काय म्हणायचं हे कळलं तर म्हणजे काय मानपान नको का नवरदेवाला
मानपान कसला मानपान हवाय तुम्हाला? हे बघा आबा, तुम्ही म्हटलंय तसं लग्नाला होकार दिलाय ना योगेशने, अहो मग त्याला पण काही हवं की नको सासरं कडनं? बोला ना काय हवंय ते. 5 लाख रोकड आणि फक्त 25 तोळे सोनं, बस एवढंच आम्हाला हवंय. सावित्री, अगं एवढं सगळं मागण्याची काय गरज आहे? आपल्याकडे काय कमी आहे का? अहो मी आपल्याकरता का मागते, यांच्याच मुलीच्या भवितव्यासाठी मागते. उद्या समजा याला नवीन कामधंदा टाकायचा झाला तर यांचं पाठबळ जर मिळालं तर काय वाईट म्हणते मी. तस बरोबर आहे, हे जरा जास्त नाही वाटत. माझ्याही सासरींनी दिलं होतं आणि ते 10 वर्षांपूर्वी, आणि आता तर महागाई आणखीनच वाढली. काका जरा एक मिनिट याल. पण चल सावित्री, हे जे तू वागतेस ना ते चुकीचं आहे. हे काही बोलू नका, जे हवं होतं ते मागितलं, द्यायचं असेल तर देतील, ते गेले उघडत. ये दिलीप, ताई तुम्ही म्हणता ते सगळं आम्हाला मान्य. हो म्हणजे तुम्ही जे मागाल ते सगळं आम्ही तुम्हाला देऊ. शेवटी माझ्या मुलीच्या सुखातच माझं सुख आहे. ठरलं तर लग्न हे घ्या पेढे. पप्पा. गौरी बेटा, पप्पा तुम्ही माझ्या लग्नासाठी त्यांच्या त्यांच्या सगळ्या मागण्या कशा पूर्ण करणार तुम्ही? गौरी बेटा, तू अजिबात काळजी करायची नाहीस, मी आहे ना. हा आणि हे बघ, माता मनुदेवी तुझं लग्न निर्विघ्नपणे पार पाडेल. आता आता माता मनुदेवीची कृपा हवी आपल्यावर. गौरी नाही बेटा, रडायचं नाही, नाही रडायचं. हे बघ, तुझ्याशिवाय मला दुसरं कोण आहे ग? सांग ना. अगं माझं जे काही आहे ते माझ्यानंतर सगळं तुझंच आहे ना, मग ते आता दिलं काय आणि नंतर दिलं काय काय फरक पडणार आहे? नाही बेटा, नाही रडायचं, नाही नाही रडायचं, नाही. आई तू तर म्हणाली तिथे लोक नकार देतील. आता आता मी काय करू? माझ्या मनाविरुद्ध मी त्या गौरीशी लग्न करू? आता दुसरा पर्याय आहे का तुझ्याकडे? माझ्या बहिणीची स्वप्न बघत होता, आता त्या गौरीची बघा. बहिणी, त्या बहिणीनं माझ्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फिरलंय, मी तर तिला माझी जाव म्हणून स्वीकार करणार नाही. अरे थांबा ना जरा, यातनं काहीतरी मार्ग निघेल. आता काय करणार तू? जरा मला विचार करू द्या. अरे मामा, नमस्कार करतो. असू दे बस. केव्हा आला? आलो आत्ताच आलो. देवा शपथ सांगतो येणारच नव्हतो, पण मुलीचा बाप आहे ना, यावंच लागत. काय विचार केला होता, काय होतय? असं का म्हणताय पप्पा? नाही तर काय म्हणू, तूच सांग. नाही महेशराव आपले लाडके जावई आहेतच,
पण आपली दुसरी मुलगी सुद्धा याच घरात देऊन योगेशावांना हक्काचं जावई करून द्यायचं होतं की नाही? अहो पण पप्पा, अजून वेळ गेलेला नाहीये. नाही कसे, आणि ताई तुम्ही सुद्धा होकार दिलात ना याचच मला जास्त आश्चर्य वाटत. आमच्या माधवी तर कोणी विचार सुद्धा घेतला नसे. मी काय हो, बोलून चालून मोठी सून, नुसती नावानीच मोठी, मला कोणी विचारत देखील नाही. खरे बाई, सारखी रडू नकोस. असं काहीतरी करते की हे लग्नच होणार नाही. बहिणी मीनाक्षीने आली आले ना, खूप दुःख झालं तिला. बाहेर बागेत आहे. मीनाक्षी. हाय योगेश, अभिनंदन. अभिनंदन? हो, लग्न ठरलंय ना तुझं, मग अभिनंदन करायला नको. तुला ते आवडलं? माझ्या आवडण्याचा संबंध येतो कुठे का? तुला मी आवडत नाही. तुला मी आवडते? हो, खूप आवडते. म्हणून माझ्याशी लग्न न करता तू दुसऱ्या मुलीशी लग्न करतोय? माझा नाईलाज झाला. असं म्हटलं की सगळं संपतं का योगेश? 5 वर्षापासून जी स्वप्न मी माझ्या डोळ्यात पाहिली होती ती सगळी स्वप्न तू दुसऱ्या मुलीच्या डोळ्यात टाकली. आणि माझं प्रेम अंधळ करून टाकलं. मीनाक्षी असं म्हणू नको. हात सोड माझा. आणि असं म्हणू नको म्हणजे? ठीक आहे, मग आपण दोघं पळून जाऊया. काय चालतो? तू येणार नाही याची मला पक्की खात्री आहे. पण डोंट वरी, मी तुझ्या सुखाच्या आड कधीच येणार नाही. प्लीज मला समजून घे. समजून घेण्यात आणि समजवण्यात मला माझं आयुष्य वाया नाही घालवायचं. तू तुझं सुखाचं आयुष्य जग आणि मलाही जगू दे. तारांबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मराणि. आता वधूने वरा सगळ्यात हार घालावे. काय झालं ताई? सावित्री, हा काय तपाशा आहे? माझ्या मुलाला आत्ताच्या आत्ता आमचं अख्खं कुटुंब पावेल एवढी मोठी गाडी पाहिजे. गाडीची व्यवस्था झाली तरच हे लग्न होईल, अन्यथा नाही. योगेश, हातातली माळ बाजूला ठेव. बघताय काय गाडीचं? बघा. अहो आबा, तुम्ही योगेश भाऊजींनाच विचारा ना. ते सर आईंना म्हणाले होते की लग्नात गाडी नाही मिळाली तर लग्नच करणार नाहीत म्हणून. काय हो? हो, आणि काय तुम्ही जबरदस्ती केलीत तर आम्ही गौरीला म्हणणार नाही. अहो, मुलीच्या लग्नात आणि तुमच्या मानपानात मी माझ्या आयुष्याची कमाई लावली आहे. माझ्याकडे आता काही काही शिल्लक नाही. म्हटलं मला थोडी मुदत द्या. मी 8 दिवसात गाडी तुम्हाला देईन. असं? मग लग्न सुद्धा 8 दिवसांनी करू. भुवनभुवनी ताकात जायसी नाही, सारी समले परंतु न बोलते काहे. भुवनभुवनी ताकात जायसी नाही, सारी समले परंतु न बोलते काहे. साही दीवार करता पडले प्रवाहे, तेथू भक्ताला दे पावसी नाही. साही दीवार करता पडले प्रवाहे, तेथू भक्ताला दे पावसी नाही. जय देव महिषासुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव महिषासुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. ल
लग्न का थांबलंय? नवरदेवाला आत्ताच्या आत्ता गाडी हवी आहे. असं गौरी इकडे बाळा. मी भक्ती मीरेची म्हणजे तुझ्या आईची लहानपणीची मैत्री. लग्न झाल्यावर मी परदेशी स्थायिक झाले होते. कालच आले तुझ्या लग्नाबद्दल कळलं म्हणून आले तुला आशीर्वाद द्यायला. ही गे किल्ली. हे काय? अगं गाडीची किल्ली आहे. लग्नात तुला भेट द्यायला म्हणून आणली. काय लग्नात भेट म्हणून गाडी आणली? तुझ्या सासरचं अख्खं कुटुंब मावेल एवढी गाडी आहे. हे किल्ली तुझ्या सासूबाईंना दे. त्यांना गाडीच हवी आहे ना? दे. सुखी राह. मेटाने संसार सगळं काही सुरळीत होईल. काय विहीनबाई, किल्ली मिळाली ना गाडीची? आता तुमच्या लग्नाला नकार नसेल नाही का? सांगा नवरदेवाला. योगेश घे माळ घालून आता. गाडी अशी कचकत करायची. डिझेल चालत आहे. काय झालं? अरे हा डिझेल संपलो. रत्नला गाडी दिली थांबली. डिझेल संपलो. चला चला. काय झालं रे? काय काय काय? डिझेल संपलं. काय गाडी का बंद पडली? डिझेल संपलं. पूर्ण कुटुंब मावेल एवढी मोठी गाडी मागितली धावण्यासारखी, पण पूर्ण टाकी भरून डिझेल कुठे मागितलं हे आम्हाला काय माहिती? जेवढं डिझेल होत तेवढी गाडी चालली. आता मारा धक्के. मी ना धक्का मारणार, माझा हात दुखतो. नाही मला नाही जमणार. गौरी तू नवी नवरी आहे आणि आपण काय हवऱ्यासारखी गाडी मागितली नाही, तेव्हा आपण दोघं जण गाडीत आरामशीर बसायचं. चला काय मारा धक्का. धक्का मारा, धक्का मारा. म्हणजे धक्के हवऱ्यासारखी गाडी बसायची. गाडी जोर लगा के, जोर लगा के. धक्का मारता. अरे आई 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 ग आई आई. गाडी ढकलून मेले ग बाई मेले. गाडीत बसणार कुटुंब आणि ढकलणार मी. बलभद्री मेली. घरात आली आणि गाडी बंद पडली. आई ग आई. माझे पण हात पाय जाम गळाले. अगं सावित्री तुम्ही दोघी अशा बसल्यात काय? अगं नव्या नवरीला औक्षण करून घरात नको का घ्यायला? मला जमणार नाही. माझे हात दुखत आहेत. गाडी ढकलून मी मेले. तुम्हाला काय करायचं ते करा. आय 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 आय. नत्र द्रष्ट कार्टी. माधवी अहो मला अंगदुखीची गोळी द्या. चला मीनाक्षी माझं जरा अंग चेपून दे. चल अग चल. हे काय नव्या नवरीला औक्षण करून घरात घ्यायला सुवासिनीच नाही? आबा मी करू औक्षण. अगं तू सुद्धा आमच्या घरातलीच. कर कर कर. पोरीला औक्षण करून लवकर घरात घे.
असे काय करता? तेच जे तू येऊन माझ्या जीवनात केलेस। म्हणजे खरं तर मला तुझ्याशी लग्न करायचंच नव्हतं, हे फक्त केवळ आमच्या आबांच्या हट्टामुळे झालं। माझं पहिलं प्रेम मीनाक्षी, तिला मी कधी विसरू शकणार नाही। आणि एक गोष्ट लक्षात ठेव, या घरात जरी आपण पती पत्नी असलो तरी मी तुला माझी पत्नी म्हणून कधी स्वीकार करणार नाही, समजलं तुला? तुम्ही जरी मला स्वीकारलं नाही तरी मी फक्त तुमचीच। योगेशराव, हो योगेशराव, संपला आता लग्न समारंभ, आता जरा शेतीच्या कामामध्ये लक्ष घाला। अरे शेतीची काम काय, ती नेहमीचीच आहे, ती होतीलच, पण आता आधी सत्यनारायण घालायला हवा आणि आपली कुलस्वामिनी मनुदेवी तिचं दर्शन घ्यायला हवं। नको? का नको? काही नको, तो सत्यनारायण नको आणि त्या देवीच्या दर्शनालाही जाणं नको। अगं पण का? अहो नेहमीच जायला पाहिजे असं आहे का? म्हणजे? अहो म्हणजे माझ्या लग्नात एकदा झालंय ना सगळं, मग आता परत कशाला? नाही तर काय। पण आई मला असं वाटतं की आपण समजा गेलोच नाही तर काय फरक पडणार आहे? अहो तेच, आपल्या हिंदू धर्मात आपण जातो तरी परधर्मीय ते तरी कुठे जातात? तुम्ही काय बोलताय हे तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? सत्यनारायण नको, कुलस्वामिनी मनुदेवीचं दर्शन नको, कृपा करा माझं ऐका, असं करू नका, नाहीतर देवीचा कोप होईल आणि नव्या नवरा नवरीचा संसार सुखानं होणार नाही। नको तू व्हायला, म्हणजे तसं नाही आबा, आता देवीचा कोप वगैरे असं काही असतं का? आणि एवढं सगळं करूनही घटस्फोट होतातच, आता मी काय बोलू आबा? योगेश तुझं काय म्हणणं आहे? अरे बोल ना। आता मी काय बोलू आबा, मी सुद्धा या गोष्टी मानत नाही आणि मला वाद घालायचा नाहीये। आता पाहिलं नव्या सुनेच्या संसाराची किती काळजी आहे यांना। पण आई आबांनी मला मात्र कधी विचारलं नाही। जाऊ दे ग, आपल्या मनासारखं झालंय ना बस। हो पण माझ्या मीनाक्षीचा कोणी विचार केलाय का? माझा? मला काय झालंय? तुझं दुःख कळतं बेटा, जाऊ दे पप्पा, इथे प्रत्येक जण आपल्या नशिबाचं खातो आणि असं दुःख करून का सुख मिळतं? गौरी, ए गौरी। हो बस, काही हवंय का? हो बस। काय हवंय आबा? मला तुझ्याकडून एक वचन हवं। वचन कसलं? हे असं रडत न बसण्याचं, दुःखी कष्टी न होण्याचं। मला कळत चूक माझीच, मी तुला या घरात आणायलाच नको। नाही आबा तस काही नाहीये, मला खरंच कसलंच दुःख नाही। मला माहितीये की तुम्हाला असं वाटतंय, मला इथे खूप त्रास होतोय, पण असं काही नाही। नाही? अगं मी जे डोळ्याने प्रत्यक्ष पाहतोय ते खोटं कसं मानू? वाटलं होतं तुझ्यासारख्या गुणी मुलीला या घरातले लोक समजून घेतील, पण नाही। घेतील आबा, नक्की समजून घेतील, माझा माझ्यावर आणि माझ्या मनुदेवीवर पूर्ण विश्वास आहे, माझी आई माझं रक्षण करणार। तसंच हो, पण तू मात्र खीर सोडू नकोस म्हणजे झालं। ह नका
घर हो तुम भी आता न का घर हो तुम ही हाता न का घर हो तुम ही हाता न का घर हो तुम ही हाता बाटते लाद चार सौ भात कराचे काटे करा हो तुम ही कराचे काटे करा हो तुम ही पड़े कांती पड़े अशी रोकू तुम्ही माझ्या बरानगर नका अशी रोकू तुम्ही माझ्या बरानगर वाटे हुर हुर वाटे हुर हुर वाटे हुर हुर चार चौ घात चार चौ घात चार चौ घात तुमच्या नगरीला तुमच्या नगरीला बाबी नमी रूप बाबी नमी रूप हो बाबी नमी रूप पणे काती पणे काती पणे काती पर ही खाती
या नवरदेव, नव्या नवरीच्या हातचं पहिल्यांदा जेवायला? ताट कसं वाढायचं हे सुद्धा माहित नाहीये तिला. काय झालं? किलकिली. काय झालं? काय पोळी कुठे, भाजी कुठे, पापड कुठे, असं वाटतं ताट? अगं ताट वाढायची एक पद्धत असते. अगं तिच्या घरी नसेल ना पद्धत, मग कशी करणार तिला पद्धत? हो पण पद्धत माहित नसेल तर शिकून घ्यायला काय हरकत आहे म्हणते मी. अहो आई, माहेरी लागलेलं वळण इतकं बदलणं सोपं असतं का? तर मग माहेरीच राहावं ते वळण घेऊन. सासरी यावंच कशाला म्हणते मी. काय झालं? भातात मीठ टाकायला विसरलीस का ग? हा मीठ नाही. अरे देवा, पण मी मीठ घातलं होतं. मीठ घातलं होतं म्हणे सगळं जेवण बेचवणी आळणी आहे, मला नाही जेवायचं. हे जेव तू. शिशी जेवणात तिखटपणाच नाही, कशाला वाढलंय जेवण? याच्यापेक्षा चोथा बरा. कोण खाणार हे जेवण? तूच खा. वसा वसा वसा, हे असलं जेवण खाऊन लवकर मरून जाईन मी. ऐकलं साई काय म्हणाली? आमच्या घरामध्ये सगळ्यांना जेवण जरा तिखटच लागतं, कळलं? तुला कुणी सांगितलं भाजी वाढायला? मला ही भाजी आवडत नाही. शा काय जेवण आहे? यापेक्षा टपरीवरचं उसळपाव बरा. हे काय काका? अहो आम्हाला कळवलं असतं तर आम्ही लगेच आलो असतो. त्यापेक्षा घरी नाही का यायचं? तिथूनच दवाखान्यात गेला असतात. नाही ग पोरी, तसं काय नाही, मला बरं वाटत. काय दिलीप हा ताप ना, चढ उतार होतो सारखा, त्यामुळं थकवा जाणवतो हे बाकी खरंय. काका तुमचं म्हणजे नेहमी असत असत, तापाचं काही खरं असतं का? कमी जास्त झाला तर? पण गौरीला कळवलं का तुम्ही आजारी आहात ते? नाही कळवलं तिला. तिला कशाला उगाच काळजी? माझी पोर आता कुठे संसारात रमली असेल, उगाच माझी काळजी वाटून राहायची तिला. असं का म्हणताय काका? अहो तिला कळलं तर तीच म्हणेल का नाही कळवलं म्हणून. मग नाही रे दिलीप, तसं काय नाही. मला जरा बरा वाटायला लागले ना की मी जाऊन येईन ना तिच्या घरी, मी स्वतः जाईन. ए प्रांजल, अगं था प्रांजल. काय ग नुसते इकडे तिकडे पळत असते? घरी जायचं नाहीये का? हा चला घरी जाऊ. वा अरे थांबता थांब, काढे मग ही काय पोरगी अरे चल येते. जायला नको का घरी? हा इथं पाणी मिळेल का? बोरवेल तिकडे. का बोरवेल इथं नाही? ए ए कोण तो? मी कोण? सोड सोड, मला सर्दी आली. हा चल फॉट. तुम्ही माझ्यासाठी. तुझ्या जागी दुसरं कोणी असत तरी मीच केलं असत, समजलं? राम राम बाबा. राम राम. अरे ते आपलं बियाणं आलं का? हो आलं ना. आबा एक सांगू का? सांगी. यावर्षी शेतावर कापसाचं काय पीक आलंय बघा. अरे हा सगळा माझ्या सुनेचा गौरीचा पायगुण आहे. अरे गेल्या 10 वर्षात एवढं पीक आलं नव्हतं. बरं तू शेतावर पुढे हो, मी येतो मागणार. चालेल. खरंच किती गुणाची आहे माझी गौरी, पण घरातले तिला का समजून घेत नाहीत कुणास ठाऊक.
बघा बघा पप्पा हा गौरीचा पायगुण. जर तुमची मीनाक्षी चून म्हणून या घरात आली असती तर हे सगळं घडलं असतं का? मीनाक्षी तर राहू द्या हो, माधवी इतकी वर्ष आहे तिचं कधी कौतुक झालंय? पहिल्यांदाच काय तर एवढं पी. ते खरंच म्हणा पप्पा, आता काय करायचं काय? माझ्या डोक्यात एक प्लॅन येतोय पप्पा. मी आहे ना पप्पा, मी आहे, फक्त बघत राहा. हे काय आज बिजली हा हा चमत्कार कसा झाला? काहीतरी नक्की गडबड आहे. चला 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 चला. योगेश एक सांगू बोल ना. नाही म्हणजे तुला राग येणार नसेल तर एक मित्र म्हणून सांगा असं वाटत. तू आता मीनाक्षीचा विचार सोडून द्यायला हवा. योगेश आधी तुझं आता लग्न झालंय मला माहितीये. तू मुद्दाम गौरी बहिणींच्या पासून दूर राहतोस. तुला वाटलं की त्या कंटाळून माहेरी निघून जातील. नाही रे, त्या बायको म्हणून सगळी कर्तव्य पार पाडतायत, सगळी कर्तव्य. आणि तू मात्र मीनाक्षीच्या खोट्या आशेवर जपतोस. बघ योगेश, विचार कर. दादा पप्पा इतके आजारी आहेत त्यांनी मला सांगितलं सुद्धा नाही. मी नसते का आले लगेच? अगं तू लगेच येशील आणि तिथेच राहशील म्हणून नाही सांगितलं त्यांनी. पण अशा परिस्थितीत मी नको का त्यांच्या बरोबर? आता त्यांना बरं वाटतंय. तू कशाला काळजी करतेस गौरी? काय दिलीपराव. नमस्कार. नमस्कार. अहो बसा ना. आज कसं काय येणं केलं? कसं म्हणजे काय? बहिणीची खुशाली बघायला आलाय वाटतं भाऊ. आहे खुशालय, बघून घे. जशी आणलीये तशीच आहे. अहो ती तशीच राहणार. तुम्ही इतकं प्रेम करताय म्हटल्यावर. काय पप्पांची तब्येत ठीक नाहीये. काय सांगतेस काय? हो मी जाऊ त्यांना बघायला. हो जा ना. या जा ना. काय एवढे सिरियस आहेत का ते? नाही आता आता बरं आहे तसं त्यांचं. बरं आहे ना, मग हरकत नाही. ती नंतर येईल, शेतीची भरपूर काम आहेत, योगेशला सुद्धा वेळ नाहीये. तू नंतर जा. हो माहिती आहे योगेशला काय काम आहे. गौरी मी नेईन तुला. कशाला मी नेतो? घरात काय कमी काम असतात का? आणि मी म्हणते लगेच हिनं उद्याच जायला पाहिजे का? जाईल की सावकाश? उगाच नको तेव्हा सुनेचा पुळका घेत बसतात कटकेट डोक्याला. सुन बाई मी नाही तू काही काळजी करू नको. कस ते मी बघतो. आई मी कोणालाही न सांगता आबांबरोबर पप्पांना भेटायला जाईन. तू सांभाळून घे ना. अरे राम
गौरी ए गौरी चहा घेऊन ये. मी आणू आई. तू कशाला? ती आहे ना. तू तिकडचं अंगण झाड जा. बघती काय माझ्या थोबाडाकडे? चल नीट. काय एक एक माणसं आमच्या नशिबाला. गौरी ए गौरी चहाचा पत्ता नाही अजून. चहा दे लवकर. गौरी अगं नाश्त्याचं काय झालं? गौरी कुठे गेली ही? काय माहित कुठे गेली. गौरी गौरी अंघोळीला पाणी टाक. किती वेळ झाला उठून? काकू तू कुठे? राजा भाऊ अहो बाप लेकीची भेट घडून आणली तुम्ही. खूप मोठं काम केलं कसं सांगू तुम्हाला. शामराव आपण आता एकमेकाचे फक्त मित्र नाही तव्याही सुद्धा हो. आणि एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी नाही झालो तर आपल्या जगण्याला काय अर्थ आहे. आणि गौरी फक्त तुमची मुलगी नाही मला सुद्धा मुलीसारखीच आहे ती. तिचं सुख हे माझं सुख. प्रसन्न वदने प्रसन्न होती निद्रासा वेशापासून चोरी चोरी भोपाशा. प्रसन्न वदने प्रसन्न होती निद्रासा वेशापासून चोरी चोरी भोपाशा. अंबे तुजवाचून कोण पूर्वीराचा नरहर कल्लीन ग्वाला पदपंकजलेशा. अंबे तुजवाचून कोण पूर्वीराचा नरहर कल्लीन ग्वाला पदपंकजलेशा. जय देव महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव चांगली केली. अहो पाणी काढलं. पण आबासाहेब इतके दिवस आजारी दिसणारे आमचे काका गौरी दिसतात बघा कसे ताजेतवाने झाले. हे मात्र अगदी खरं. गौरी तू आलीस हे फार बरं झालं. पप्पांना भेटल्याशिवाय चैनच पडलं नसतं. आणि त्यात आबांनी यायला होकार दिला खूप आनंद झाला मला. तुम्ही तुमची काळजी घ्या. शामराव त्यापेक्षा असं करा ना थोडे दिवस आमच्याकडे येऊन राहा. अहो लेकीचा संसार तरी बघा. राजा भाऊ खूप मोठं मन आहे हो तुमचं पण खरं सांगू तुम्ही असताना मला कसली आली आहे काळजी. गौरी बेटा कशी आहेस ग तू? मी खूप आनंदात आहे पप्पा. आणि तुम्ही इथे चांगला असलात की सगळंच मिळालं ना मला. हो गौरी हे गौरी इकडे ये. काय आई? हे बघ या घरात नवीन आलेल्या सुनेनं आपल्या हातानं स्वयंपाक करून शेतातल्या मजुरांना वाढायचं असतं असा नियम आहे. मी या घरात आले तेव्हा मी सुद्धा हेच केलं. आणि मी सुद्धा हेच केलं. आणि तुलाही तेच करावं लागणार आहे.
महेश आत्ता मजुरांना घेऊन येईल. आत्ता करू? हो आत्ता, नाही तर काय परवा जा म्हणे. आत्ता काय देऊ काय वेळ पटे मरू दे. या रे या आई, हे बघ सगळ्या मजुरांना घेऊन आलोय. जेवण तयार आहे ना? जा स्वयंपाक तयार आहे की नाही बघ जा. ये किशोरी, अहो बाई झालं का जेवण? मजूर वाट बघताय. स्वयंपाक तयार आहे. आता बघूया काय करते ते. बघ आता कशी गंमत किती. एवढ्या लवकर स्वयंपाक झाला तरी कसा? आई रात्रीची अंबाडी गाणी डोंगरात ड्रायव्हर जरा गाडी थांबव. हां थांब. मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येते. घरी काय झालं असेल या विचारानेच डोकं चक्रावून गेले नव्हते. बरं जा देवीचं दर्शन घे. मगापासून सारखी तुला घरची चिंता वाटते ना ती दूर हो. जा कसली काळजी करतेस पोरी. आईच्या चरणी नतमस्तक होताना तिला सगळी चिंता द्यायची असते. तिच्या पायाशी लीन होऊन तिला शरण जायचं असतं. मी काय करू आई, मला मार्गच दिसत नाहीये. माझ्या सुखी संसाराचं स्वप्न स्वप्नच राहील याची भीती वाटायला लागली मला. भिऊ नकोस, आई तुझ्या पाठीशी आहे. येणाऱ्या शुक्रवारी कुलदेवीच्या नावाने घट बसव. तुला आईचं दर्शन घ्यायचंय ना? हो आई घ्यायचंय. मग आठ कुमारिकांना स्नान घाल, नव वस्त्र दे, त्यांना पोटभर जेवण घाल, त्यांचा आशीर्वाद घे, सगळं काही सुरळीत होईल. जा आई तुझ्या पाठीशी आहे. आई तुझ्या पाठीशी आहे. धन्यवाद. आई साहेब बरं झालं तुम्ही आम्हाला जेवायला बोलवलं म्हणून, नाहीतरी आज माझा डबा येणारच नव्हता. आमच्या करता देवीने तुम्हालाच सांगितलं की आम्हाला जेवायला बोलव म्हणून. धन्यवाद. चला. काय गो एवढ्या लवकर मजूर जेवले सुद्धा? जेवले काय, एवढ्या लवकर तिने स्वयंपाक कसा केला काही कळलंच नाही. कमाने भगवान याने सगळा प्लान फिसकाटला ना आपला. हे काय तू इकडून कुठून आलीस आणि साडी कशाला बदललीस? आमटी बिमटी सांडलीस की काय? आमटी
आमटी छडली चल चल आंद्रट मेली धावडो गौरी अगे गौरी आले तू यादी दिल्याप्रमाणे पूजेचं सगळं साहित्य आणलंय घे हे घे आता मनोदेवीची यथा सांग पूजा कर मी शेतावर जातो काम आहेत ना चालेल काय ग हे काय चाललंय आई पूजा करते पूजा करते या घरात ही असली थेर चालणार नाही जी काही पूजेची नाटक करायची ती बाहेर चल उतर हा नारळ उतर 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 पूजा करते माझ्या देवीच्या पूजेला तांबोची गरज नाही मी काय करू तुझा घाट कसा बसू ग कसा बसू पूजा मानते बस सहज ऐकणार असली नाहीये ती तेच ना काकू तू काय करते पूजा मानते बाळ आपल्याला देवीची पूजा करायची आहे ना हो तू माझे हात पण जेवशी हो अगं बाई ती बघ तुझी लेख काही गरज नाहीये जेवण झालंय ना तुझं चल बर चल मी नाही येणार वर चल म्हटलं ना नाही चल वर ताई ताई राहू दे ना सोनूला माझ्याकडे अहो पूजा मांडली मी जेवू दे ना तिला माझ्या हात काही गरज नाहीये मी जेवू हल माझ्या पोरीला चल ग आई मनू देवी आता तूच काहीतरी कर ग तूच काहीतरी कर खायला दे ग माय या देवी सर्वभूतेषु मातृरूपे खायला दे ग माय नमस्तस्ते 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 नमो काय ग बाळा भूक लागली हो मी ना तुला खायला पण देई आणि नवीन कपडे पण देई मी माझ्या मैत्रिणींना बोलू बोलू हा मी आले बघ बघ कसल्या भिकाड्या पोरी कुठून घेऊन आली आहे कुणास ठाऊ बापरे बापरे आता यांना जेवायला घालणार म्हणजे देवी प्रसन्न होणार म्हणे हो कर्म मेलीच बघ बाबा तुझी बायको माझा अजिबात ऐकत नाही हट्टाना पूजा मांडली आहे अंगणामध्ये बरं दिसत का हे हो ना कुणी बघितलं तर नाव ठेवतील आपल्याला नाहीतर काय आता मजा बघ गौरी काय खेळ म्हणलास तू हा अहो मी देवीची पूजा बंद कर नाटक आता चाहता मुलींना जेव तरी द्या नाही ऐक
योगेश मनु देवीची कृपा होती म्हणूनच हातावर आणि पायावर दे भाव खरंय बा अरे गौरी भक्तिभावानं मनुदेवीची पूजा करते तर त्यात तुला कसला आला त्रास आणि खरं सांगू गौरीची मनुदेवीवर खरीखुरी श्रद्धा आहे म्हणूनच तू आज वाचलास तेव्हा असा त्रागा करून घेऊ नकोस गौरीला समजून घे आई मनुदेवी तुझी कृपा झाली गाय एवढा मोठा अपघात झाला पण तू यांना काही होऊन दिलं नाही माझ्या कुंकुवाची लाज राखलीस तुझी पूजा मी पूर्ण नाही करू शकले पण आज मी एक नवस बोलते हे पूर्ण बरे झाले की तुझ्या दर्शनाला येईल जोडीन गोळी घे मला गोळी औषध काही खायचे नाही असं करू नका नाहीतर नाहीतर काय मरेन ना मी मला मरायचंच आहे असं का म्हणताय तुम्ही माझ्या म्हणण्याचा अर्थ तो नव्हता मला माहितीये की मी तुम्हाला तुमच्या जीवनात नको आहे ठीक आहे मी निघून जाईन तुमच्या जीवनात पण तुम्ही बरे झाल्यानंतर तुम्हाला जर खरंच वाटत असेल की मी तुमच्या जीवनातून जावं तर तुम्हाला या गोळ्या घ्यायला हव्यात म्हणून तरी घ्या योगेश मीनाक्षी हे ना बस तुझा अपघाताला हे कळलं आणि भेटायला आले मी कसा आहेस तू ठीक आहे दिसतंय ते चांगली सेवा करून घेतोस बायकोकडून मी नाही केली असती तुझी इतकी सेवा मीनाक्षी एक सांगू आता मी बरा झालो की गौरी मला कायमची सोडून जाणार आहे मला नाही वाटत काय मला तर वाटतंय की ह्यानंतर इथेच राहील म्हणजे हो तुझ्यासाठी तीच योग्य आहे आणि योगेश तुझ्या मनात अजूनही माझा विचार असेल तर तो काढून टाक तू विसरशील आणि तुला जमेल ते आयुष्यात खूप काही विसरावं लागत आणि खूप काही जमून घ्यावं लागत आता बरं वाटतंय गौरी तू खूप चांगली बायको आहे आणि योगेश तूही एक चांगला नवरा बनण्याचा प्रयत्न कर जमेल हळूहळू
योगेश तब्येत काय म्हणते आता? आता बरं वाटतंय. एकाच ठिकाणी बसून कंटाळला होता, आता कुठे इम्प्रूव्हमेंट होते, थोडं चालायला लागलं. अरे वहिनी चहा घ्या ना. नाही तुम्ही घ्या, माझा उपवास. अच्छा, म्हणजे योगेशसाठी नवरात्राची उपवास करताय तर? हो, शेवटच्या दिवशी मनुदेवीलाही जायचं. हो का? तू पण जाणार असेल ना योगेश? नाही. अरे नाही कसं, वहिनी तुझ्यासाठी एवढे नवरात्राचे उपवास करतायत, तुला जायला हवं योगेश. आसुसलेले जीव दोन्ही, आसुसलेले जीव दोन्ही, दोघांमध्ये अंतर, दोघांमध्ये अंतर, दुःखाच्या छायेनंतर, नको आता दुरांत, नको आता दुरांत, झाले मनाचे मिलन, झाले मनाचे मिलन, हेच खरे जीवन, हेच खरे जीवन, कधी काय काय छाया चाहली नात्यामय मनावर, कधी काली काली छाया जाहली नाटांबर मनावर, आले प्रभा घेऊनिया, आले प्रभा घेऊनिया, सुख सपनांचे पास है, सपनाते पास है, सुख सपनाते पास है, दुखाचा छाई मुंते नको आता दुरांते, नको आता दुरांते. विश्वास हा मूल मंत्र सुखांते, सत्य प्रेम विश्वास हा मूल मंत्र सुखांते, हाता मध्ये हात गुंफुने, नको आता दुरांते, आसुसलेले जीव दोन्ही, आसुसलेले जीव दोन्ही, दोघांमध्ये अंतर, नको आता दुरांत, नको आता दुरांत.
काय राणी साहेब काय झालं काय झालं ग माधव थोडी रागवलीस का जरा सगळी स्वप्न धुळीला मिळाली आता बसा वाट बघत कशाची गौरी परत जाण्याची म्हणजे 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 आयुष्यभर तुम्ही हे असत करा तिथे तुमचा भाऊ त्याच्या बायको बरोबर मिळून मिसळून संसार सुद्धा सुरू करेल काय हो तुमच्या भावाला योगेशला गौरी हळूहळू आवडायला लागली आणि मला हे अजिबात मान्य नाही काहीतरी असं करायलाच हवं की ती गौरी योगेशच्या मनातून उतरायलाच हवी सावित्री माझं एक म्हणणं ऐकशील बोला काय की योगेशला गौरी आता आवडायला लागले असं नाही अपघाताच्या निमित्तानं का होईना पण त्या मनुदेवीनं दोघांना एकत्र आणले तेव्हा तू मी मी काय योगेशच्या मनात आता गौरीविषयी भलत सलत भरवू नकोस त्या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करू नकोस एवढंच सांगायचं अच्छा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की मी योगेशच्या सुखाचा विचार करत नाही हा आता त्याला गौरी बायको म्हणून आवडत असेल तर त्याला मी कोण आडवणार नाही का पण तिच्या येण्यामुळे माझ्या घरातलं सुख जर नाहीसं होणार असेल तर मात्र मला ती नकोय सावित्री लग्नाच्या गाठी आहेत ना त्या तो वर बसलाय ना तो मानतो आपण फक्त निमित्त मात्र असतो आता त्या गाठी अधिक घट्ट करायच्या की सोडवायच्या हे सुद्धा तोच ठरवतो बरं का तेव्हा त्यानं मारलेली गाठ तू सोडवण्याचा वायफळ प्रयत्न करू नकोस एवढंच सांगायचं
मध्ये झाली माझी भिंगरी टिप्परीच्या खेळामध्ये झाली माझी भिंगरी टिप्परीच्या खेळामध्ये झाली माझी भिंगरी टिप्परीच्या खेळामध्ये झाली माझी भिंगरी मी जाण्यासाठी आलेलो नाही आणि हा हात तुला सोडण्यासाठी धरलेला नाही. अरे एवढी घाई कशाला तुला? हो की नाही? आता नाही म्हणते आणि आता? अरे तुझ्यासारख्या पुढे माझा जोर कसा लागणार म्हणून म्हंटल. मुळीच नाही. थांब. अरे अशी ओढाताण करण्यापेक्षा प्रेमानेच घ्यावं नाही का? हे बघ तिकडे तो दुधाचा ग्लास ठेवलाय, त्यातलं दूध पिऊन घे आधी, म्हणजे ताकद होईल तुला. वय वय जातोच. योगेश आज गौरी काही छान नाचली नाही? हो आबा पाहिलं का गौरीच्या रूम मधून कोणीतरी परपुरुष बाहेर पडला तो? अरे पडशी. अरे देवा आई मनु देवी काय पाहणं माझ्या कपाळी आणलंस? अहो आमच्या सुनेचे हे असे चाळे ते सुद्धा उघड उघड. आई तुम्ही काय बोलताय? अस मग आता हा पुरुष तुझ्या रूम मध्ये काय करत होता? अगं गुपचूप तरी करायचं असं सगळ्या लोकांसमोर करायला तुला लाज नाही वाटली काय रे? तू खरंच हिच्या खोलीत गेला होतास? हो पण त्या ठिकाणी ह्यात आहे नव्हती. मग हे तर दुसरंच कुणीतरी होत. आणि खरं सांगू मला बायकमुळे आवडतच नाही. मग कोण आवडत? तुमच्यासारखे पुरुष. मला खरंच काय माहित नाही. घ्यायला गेले होते. मला खरंच माहित नाही. गौरी रडू नकोस, माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. तू असं चुकीचं पाऊल उचलणारस याची खात्री आहे मला. गौरी तुझ्या चारित्र्यावर डाग लावणं म्हणजे गंगेच्या चारित्र्यावर पातक लावण्यासारखं. तू घाबरू नकोस, आपण दोघे उद्या मनुदेवीच्या दर्शनाला. काय मनुदेवीच्या दर्शनाला उद्या आणि गौरी बरोबर? हो आई मी जाईन. अरे पण तुला जमेल ना? का न जमायला काय झालंय? मी घेऊन जाईन त्या दोघांना गाडीतनं. आता योगेश स्वतः तयार झालाय तर तू कशाला आडकाठी करतेस? योगेश मी घेऊन जाईन तुम्हा दोघांना. हो आबा. काय रे गाडी का बंद पडली? किरण काही प्रॉब्लेम झाला का? काही कळत नाही बा, बघायला पाहिजे. मग बघ की लवकर. अरे देवीच्या दर्शनाला पोहोचायला हवं. चल 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 चल. गाडीमध्ये काहीतरी मेजर प्रॉब्लेम झालाय, मॅकॅनिकला बोलवायला पाहिजे. अरे बापरे चल.
मेजर प्रॉब्लेम आहे. होय बाबा. अरे मग आता आयत्या वेळी मेकॅनिक कुठून मिळणार? हे सर. गौरी योगेश तुम्ही निघा. पण आबा तुम्ही. माझं राहू दे. तुम्ही दोघं देवीच्या दर्शनाला जाणं अतिशय महत्वाचं आहे. जेव्हा मिळेल त्या गाडीनं निघा. गाडीचं आम्ही दोघं जण बघतो. आणि हो योगेशला जरा सांभाळून द्या. हो आबा. निघा सांभाळून जा. हा लवकर पोचा देवीच्या दर्शनाला. भाऊ आम्हाला मनुदेवीला जायचंय. एक सीट खाली आहे. एकच सीट खाली. हा गौरी. हा तू जा. नाही मी एकटी नाही जाणार. ठीक आहे भाऊ जाऊ दे. गौरी तू तर जायला हवतस ना. नाही मी एकटी नाही जाणार. नवस फेडीन तर जोडीनेच फेडीन. आई म्हणू दे तुझ्या दर्शनाला. येऊ दे येऊ दे ग. काय ग पोरी कुठे निघालेस? मनुदेवीला निघाले. अरे मग पायीच निघाला सवय. नाही वाहन शोधपण मिळत नाहीये. असवय. अरे मग बसा की इथं माझ्याजवळ. आई मी तुमची आभारी आहे. आई म्हणतेस आणि आभार म्हणतेस वय. अग मी बी तिकडेच जाते. अर्ध्या वाटेपर्यंत माझी बी सोबत होईल. मग जावा तुमचं तुम्हीच बसा. चल र. दर्शनाला आली आई दर्शन घेऊ दे. दर्शनाला आली आई दर्शन घेऊ दे. तुझ्या लेकीला आई गाया शिवू दे. तुझ्या लेकीला आई गाया शिवू दे. Thank you.
गौरीच्या आग्रहामुळे योगेश मनोदेवीला गेला आणि सगळं व्यवस्थित झालं. देवा शपथ सांगतो या दोघा नवरा बायकोंचं जुळलं की संपलं. म्हणजे पप्पा तुम्हाला काय म्हणायचंय? कुठल्याही बापाला आपल्या पोरीचीच काळजी अधिक. काय पप्पा मस्करी करताय? अहो तुम्हाला माधवीची कसली आणि कुठली काळजी? अहो मी आहे ना. तुम्ही विसरला चालो, मी नाही विसरलो. काय? सोनूच्या जन्मानंतर तुला दुसरं मूल होणार नाही हे डॉक्टरांनी सांगितलं, आठवत? आणि माधवी पण? देवा शपथ, तेच म्हणतोय मी. जर का गौरीला मुलगा झाला तर घराण्याला वारस मिळाला, संपलं सगळं. जी सासू आज तुझ्या बाजूनी आहे ना, ती नातवाच्या प्रेमापोटी त्या गौरीच्या बाजूची होईल. तुमचं काय? सोनू लग्न होऊन घरी जाईल, सासरी जाईल आपल्या, आणि तुम्ही दोघं इथे आश्रितासारखे, नोकरासारखे. मग आम्ही करायचं काय पप्पा? गौरीला संपवायचं. देवा शपथ सांगतो, तीच नसली की सगळं तुमच्या मनासारखं होईल. हो काय झालं? मरताना सुद्धा तडफडून तडफडून मेले, सुख म्हणून त्यांना लाभलं नाही. या बयेनं काहीतरी जादू टोणा केलेला आहे. ही अवदसा या घरात आली आणि रोज काही ना काहीतरी घडत होत. मरताना सुद्धा आबा गौरी गौरी असंच काहीतरी म्हणत होते. हो, तिचीच काहीतरी करणी असणार. आई, अगं काय बोलतेस तू? कळते का तुला आबांना अटक आला? त्यात गौरीचा काय दोष?
मग मरताना सारखे गौरी गौरी का म्हणत होते ते? त्यांना काही बोलायचं असेल गौरी बद्दल? हो गौरी बद्दलच, पण ते चांगलं का वाईट आता कसं करणार? असं बोलू नका हो माझ्या गौरी बद्दल। अहो माझी गौरी साक्षात लक्ष्मीचं रूप आहे, तिच्या रूपाने या घरात आलं तर फक्त सुख येणार आहे, आणि तुम्ही तिच्याबद्दल असं बोलता? होय ना, मग घेऊन जा तिला स्वतःच्या घरी, निदान या घरातली कटकट तरी नाहीशी होईल कायमची। बघितलं बघितलं कशी उर्मट आहे, निघून गेली आई। तुझ्याशी बोलत काही अर्थच नाही। कामा योगेशा तुम्ही तरी समजावा यांना। गौरी गौरी बेटा, तू आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर आपल्या घरी चल, आत्ताच्या आता अशीच्या अशी चल तू माझ्याबरोबर। नाही पप्पा मी नाही येणार। नाही बाळा नाही म्हणू नकोस, अगं तुझा हा असा अपमान झालेला मी मुळीच सहन करू शकत नाही, माझी पोरगी मला सांभाळायला मुळीच जड नाही, तू माहेरी चल बेटा। पप्पा लग्न झाल्यानंतर मुलीसाठी तिचं माहेर तर्क होत, तिचं माहेर तिचं राहत नाही, आणि जी मुलगी सासरी त्रास होतो म्हणून नांदत नाही तिच्या माहेरचा सुधार होतो, आणि ते मला नकोय नकोय मला। फार मोठी झालीस रे बाळा, फार मोठी झालीस। मामा जे झालं ते विधिलिखित होत, त्यामध्ये गौरीचा काही दोष नाही, तुम्ही गौरीची चिंता करू नका। पण योगेशराव मी तिची साथ कधी सोडणार नाही, हे माझं तुम्हाला वचन आहे। दहा हजार रुपये झाले। हे दहा हजार रुपये सोसायटीत भरा माझ्या नावावर। अगं पण पुढच्या महिन्यात बी बियाणं आणायचंय, त्यासाठी 5,000 रुपये लागणार। काय हे बघा माझ्या पैशाने हात नका लावत जाऊ, तुम्हाला बरं खर्च करायला माझेच पैसे दिसतात। बरं बरं बघूया काय करायचं ते। दादा मला 5,000 रुपये हवेत। कशासाठी? तुम्हाला कशाला पैसे हवेत, उधळायला? वहिनी पैशांचं मी काय करतो हा माझा प्रश्न आहे, मला आत्ताच्या आत्ता 5,000 रुपये हवेत, माझ्याकडे आत्ता पैसे नाहीये, नंतर देईन, यातले द्या। हे पैसे माझे, याचा एकही रुपये मिळणार नाही। आबा गेल्यापासून घरातला व्यवहार तुम्ही दोघं बघताय, आजपर्यंत मी कधी तुम्हाला विचारलं तुमचा खर्च किती ते, तुला कसं करणार खर्च किती आहे ते? हा तू फक्त बसून फुकटचं खातोस आणि वर आम्हाला रुबत दाखवतोस। दादा तुला मी माझे पैसे मागतोय, तुझे नाही। तुझे पैसे कुठून आले? तुझे पैसे का? शेतीचा माल विकला तो सगळा पैसा का तुझ्या एकट्याचा आहे? त्यात माझाही हिस्सा आहे, समजलं? शेतीत का खर्च कमी होतो, तिथे लावलेला पैसा निघत नाहीये, आणि तुला वाटा हवाय? हो हवाय मला वाटा, नाही तर मी वेगळा होईल। तसं असेल तर गौरीचं स्त्रीधन आणि माझा हिस्सा मला द्या। नाही मिळणार। काय? जर तुला वेगळं व्हायचं असेल तर या नेसत्या कपड्यानिशी तुला या घराबाहेर जावं लागेल। दादा हो सगळा पैसा संपलाय। दादा खोटं बोलू नकोस। योगेश थांबा। महेश योगेश काय झालं तुम्हा दोघांना? तुमचे वडील जाऊन 4-5 महिने झाले नाहीत, तोच घरात वाटणीची भाषा सुरू झाली। लक्षात ठेवा, मी या घरात जिवंत असते तोपर्यंत हे घर सोडून कुणीही जाणार नाही, आणि या घराच्या वाटण्या सुद्धा होणार नाहीत, समजला? ठीक आहे ठीक आहे, जर या घरात राहायचं असेल तर या घरात आणि शेतात राबावं लागेल, तिथे फुकटचं खायला मिळणार नाही, समजला? Thank you.
आत्मा घेला सोडनिया तळमळ जीवतिया तळमळ जीवतिया नाही जाने देव भजना नाही जाने देव भजना त्याचे जगणे जळ जळ प्रत्येकाचा भाई असते प्रत्येकाचा भाई असते सटवाईचे बळ सटवाईचे बळ जगणे नाही सोपे बेड्या जगणे नाही सोपे बेड्या सुख दुःखांची ही माळ सुख दुःखांची ही माळ आत्मा घेला सोडनिया आत्मा घेला सोडनिया जगणे आहे प्रारब्धाचे जगणे आहे तुझ्या शिवाचे पर तुझ्या शिवाचे पर आत्मा घेरा सोडूया आत्मा घेरा सोडूया
हे आहेत 50,000 रुपये, कपड्यात नीट ठेवून मजुरांची मजुरी आहे, उद्या द्यायची आहे त्यांना। बर गौरी, हे गौरी, अगं काहीतरी खायला घेऊन ये। काय हा मेंढळे म्हणा, चल साफ कर, लवकर साफ कर। काय आले का सगळे? कुठे राहिला नाही ना? बरं बघा, आबा असताना जशी मजुरी दिली जायची तशीच दिली जाईल, प्रत्येकाच्या कामाप्रमाणे मजुरी ठरवलेली आहे। काय सालदार, बरोबर आहे ना? बरोबर आहे। माधवी, हे माधवी, अगं पैसे आण। अहो अहो, पैसे नाहीये। काय पैसे नाहीये? हो अगं, पण तूच ठेवले होतेस ना, बघ कुठेतरी दुसरीकडे ठेवले असेल। जा। अहो नाही हो, नेहमीच्या जागेत ठेवले होते, पण पण आता पैसे नाहीये तिथे। तुझ्यानंतर तुझ्या खोलीमध्ये कोणी गेलं होतं का? गौरी। काय म्हणजे गौरीने पैसे घेतले? हा चोरी केली? योगेश, गौरी काय दादा, खाली या। काय झालं? काय गं सकवे, माझ्या कापडात ना पैसे चोरले? काय नाही बहिणी, गौरी बद्दल असं बोलू नका, ती असं कधी करणार नाही। असं मग तर हिच्या कापडात बघितलंच पाहिजे। ताई पण मी खरंच पैसे नाही चोरले। किल्ल्या दे ताई, किल्ल्या दे। गौरी बघा, बघितलं, हे पैसे गौरीच्या कपाटातूनच निघाले। स्वतःच्या घरात चोरी करता आणि वर नाही म्हणून म्हणता, चोर कुठले? बघा बघा, बघताय ना, हा हा माझा भाऊ योगेश आणि त्याची बायको गौरी, मागितलेले पैसे दिले नाहीत म्हणून स्वतःच्याच घरात चोरी करतायत। वेगळा संसार थाटायचा होता तर तसं सांगायचं ना, चोरी कशाला करायची? बस बस, लोकांसमोर कशाला हा तमाशा, काय असेल ते आपण आपल्यात पाहूया ना। अगं आई, आता काय राहिलंय लपवायचं? अगं कळू दे ना त्यांना, अगं ती पण आपलीच माणसं आहेत, आपल्याच शेतात काम करणारी आहेत ती। हा हा माझा सख्खा भाऊ आणि त्याची बायको कसे वागतात आमच्याशी ते बेईमान दादा। बस खूप झालं, आबा गेल्यानंतर तुम्ही दोघांनी मला व गौरीला मजुरांसारखं राबवलं, मग काय तुला आणि तुझ्या बायकोला फुकड बसून खायला घालायचं? दादा काम करायला आम्हा दोघांची कधी नाना होती, तुम्ही सांगाल ते आम्ही केलं, पण हा आरोप मी सहन करणार नाही। माझी गौरी कधी चोरी करणार नाही आणि ज्या घरात माझ्या बायकोवर चोरीचा आरोप येतो त्या घरात मी क्षणभर सुद्धा थांबणार नाही। चल गौरी। अरे तू काय जाणार, मी तुला बाहेर काढणार, चल चल हो बाहेर। अरे अरे पण सोडून जाऊ नको, मी येते तुझ्या बरोबर। नाही तू मला सोडून नाही जाणार। नाही तुम्ही नाही जायचं, तुम्ही या घरच्या मालकीण आहात,
अब्बांची शपथ आहे तुम्हाला. हो आई. छे छे, कसली भलती शपथ घातलीस गं सून बाई. मी तुझ्या बरोबर येऊ शकत नाही. निदान जाताना थोडस दही तरी घेऊन जा. मी घेऊन येते. आई आई आई, तुम्ही तुम्ही थांबा. मी आणते. मला तुमचा आशीर्वाद पुरेसा. आई निघतो आम्ही. सगळ्या
आपला सांपला आपला देवा नाही माझी मनु देवी त्यांना वाचवेल मी करीन तिचा धावा
गौरी उठ. आई तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न झाले. भक्ताने तुम्ही मनापासून साथ घातली, साखर घातलं तर देवालाही यावंच लागतं, पण त्यासाठी लागते श्रद्धा, विश्वास आणि भक्ती. मग या माय माऊलीला यावंच लागतं आपल्या भक्तांसाठी. तुम्ही आवाज द्या पण मनापासून, कारण मन जाणून घेणारी मी मनुदेवी. तथास्तु.